रिस्ट्रिक्शन फ्रेमवर्कला आपण स्टार्ट केलं होतं. अँड त्याच्यामध्ये पहिला इंटरफेस आपण बघितला. इंटरफेस मधला पहिला क्लास तो म्हणजे आपला अरे लिस्ट. कलेक्शन मध्ये काय काय होतं, खूप सारे क्लासेस इंटरफेसच्या हे सगळ्या गोष्टी आहेत. एक एक दोन दोन क्लास बघायचे फक्त, जास्त नाही बघायचे. म्हणजे जसं मी काल बोललो होतो की तुम्हाला एक जर गोष्ट समजली, एक प्रोग्राम जर समजला, तुम्हाला बाकी सगळे प्रोग्राम इझिली समजतात. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला कम्पेअर करायचं कसल्यामध्ये काय फरक आहे, कुठे जाऊन आपल्याला काय यूज करायचं. फॉर एक्झाम्पल हे बघा, हे आपण बघत होतो. याच्यामध्ये आपण पहिला पार्ट काल बघितला, आणि तो पार्ट म्हणजे आपला हा अरे लिस्ट. ठीक आहे, पण हा अरे लिस्ट जो आहे हा कुठून आलेला आहे, लिस्ट नावाच्या इंटरफेस मधून. आणि हा लिस्ट नावाचा इंटरफेस कुठून आलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठले मेथड्स तुम्ही, कुठले फीचर्स अवेलेबल आहेत या कलेक्शन इंटरफेसचे. आणि कलेक्शन इंटरफेस मध्ये कुठले फीचर वापरू शकतो, तो इटरेबल इंटरफेसचे. हे सगळं इंटर रिलेटेड. हा इथून इथे आला, इथून इथे आला, मग इथून इथे आलेला. म्हणजे बाय डिफॉल्ट अरे लिस्ट मध्ये तुम्ही लिस्टचे फीचर वापरू शकता, कलेक्शनचे, इटरेबलचे. कलेक्शनचे फीचर कोणते, जे मेथड जे आहेत ते ऍड अपडे किंवा सॉरी ऍड रिमूव, ऍड ऑल, ऍड इंडेक्स वाईज, या सगळ्या गोष्टी कोणाच्या आहेत, कलेक्शनच्या. मग इटरेबल हा एक इंटरफेस आहे, तो प्रत्येकाला एक कॉमन मेथड प्रोव्हाइड करतो तो इटरेट करण्याचा. ठीक आहे, याचा पण मी यूज सांगून देतो. म्हणजे काल जे आपण डेटा सेट केला होता आणि जो फेच केला ना, तो फक्त आपण फॉर लूप आणि फॉरिच लूप, फॉरिच लूप वापरून केला होता. हे बघा इथे एक मिनिट फक्त, काल आपण जे केलं फक्त काय केलं होतं, एवढा पार्ट याला डिलीट करा. हा एक प्रोग्रामचा पॅटर्न तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि सगळे प्रोग्राम्स, बिकॉज रेडीमेड क्लासेस ऑलरेडी आहे, फक्त ऑब्जेक्ट बनवायचं, मेथड फीचर कॉल करायचे. सो काल आपण अरे लिस्ट बघत होतो ना, अरे लिस्ट केल्या ऑब्जेक्ट बनवला, कुठल्या टाईपचा डेटा तुम्ही स्टोअर करणार आहे तो टाईप त्याच्यात स्पेसिफाय केला, इज इक्वल टू न्यू तो ऑब्जेक्ट. बस एवढंच करायचं होतं. आणि त्याच्यामधले जे ऍड मेथड्स वगैरे, म्हणजे इथे तुम्हाला लक्षात येईल की हा जो पार्ट आहे तुमचा अरे लिस्ट इट सेल्फ आहे, तो तुमचा आहे लिस्ट मध्ये. म्हणून तुम्ही इथे सगळे लिस्टिंग त्याचं करू शकताय ह्या फीचर्स. प्लस ह्या ज्या मेथड्स आहेत ते तुमच्या कलेक्शनचे आहेत, बाय डिफॉल्ट सगळ्या गोष्टी होत आहे. आणि प्लस हे सगळे अरे लिस्टचे फीचर्स आहेत. आता याच्यामध्ये आपण इटरेबलच्या इंटरफेसचे पण गोष्टी वापरू शकतो. जो इटरेबल आहे इंटरफेस, पहिला इंटरफेस, त्या इंटरफेसचा वापर आपण करू शकतो. इटरेबल जर तुम्ही डायग्राम बघितली तर तुम्हाला कळेल की तो सगळ्यांसाठी कॉमन आहे. तर याचे फीचर पण आपण इथे वापरू शकतो. या इटरेबलचं फक्त एवढंच काम आहे, जे तुम्ही फॉर लूप आणि फॉर इच वापरतात ना, ते तुम्ही इटरेशन इटरेबल क्लासचा वापर करून तुम्ही ते अचीव करू शकता. म्हणजेच तो डेटा फॉर प्रिंटिंग फॉर इच जो मेथड वर्क करतोय त्याच्यासाठी म्हणून आपण हे वापरू, इटरेबल क्लास वापरू. त्याच्यात भरपूर ऍडव्हान्टेज आहेत, कारण आपण त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड वगैरे ऍक्सेस करू शकतो. पण सध्या आता आपण इटरेबल क्लास काय असतो ते बघायचं. इटरेबल ऍज इट इज वापरायचं, त्याच्यामध्ये इटरेटर म्हणून दिलेला, इटरेटर आय मी प्रेस केल्यानंतर आय टी इटरेटर कंट्रोल स्पेस येतोय का, इटरेटर येतोय बघा इथे. हॅलो, याच्यामध्ये तुम्हाला टाईप स्पेसिफाय करायचा असतो की कुठल्या टाईपचा डेटा तुम्हाला इटरेट करायचा, म्हणजे फिरवायचा आहे किंवा ऍक्सेस करायचा. तर आता सध्या आपल्याकडे टाईप कोणता आहे, स्ट्रिंग टाईपचा. तर आपण इथे काय लिहिणार आहे, स्ट्रिंग. इंटीजर असेल तर इंटीजर, स्ट्रिंग असेल तर स्ट्रिंग. सिंपला त्याच्यानंतर त्याचा ऑब्जेक्ट बनवा एक, जी पण इज इक्वल टू काय करणार आहे तुम्ही,
तुमचा जो लिस्ट आहे, तुमचा जो डेटा आहे, तो कशात स्टोअर आहे? पूर्ण डेटाचा पूर्ण डेटा तो आहे आपल्या सिटी नावाच्या ऑब्जेक्ट मध्ये. इथे मी काय लिहिणार, एस आय वाय डॉट. इथे एक मेथड आहे तो म्हणजे तुमचा इटरेटर. बस याचा अर्थ असा आहे की सिटी मधले जेवढे डेटा आहेत त्याला एक इटरेटर लावून टाका, म्हणजे याच्यामधले एक 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 गोष्टी आपल्याला काय करायचे, फेच करायचे. ओके, आता नॉर्मली याच्यामध्ये एक दोन टाईपचे मेथड आहे. तुम्ही जर आय टी नंतर डॉट केलं, एक असतो तुमचा नेक्स्ट आणि एक असतो तुमचा हॅज नेक्स्ट. नेक्स्ट काय करतो, तुम्हाला याच्या पुढे कुठली व्हॅल्यू आहे ते प्रिंट करून देतो, आणि हॅज नेक्स्ट हा चेक करतो की अजून व्हॅल्यू आहे का नाही, अजून व्हॅल्यू आहे का नाही, जोपर्यंत व्हॅल्यू आहे तोपर्यंत तो प्रिंट करत असतो. तुम्ही जर इथे ऑब्झर्व केला, तुम्ही इथे फक्त आता एक सिंगल डेटा प्रिंट करून बघा, एस वा एस ओ. तुम्ही आय टी डॉट काय करणार, इथे दोन्ही गोष्ट करून बघा. इथे ना मी आय टी डॉट हॅज नेक्स्ट करतो, ठीक आहे, तो काय प्रिंट करतो बघा. हॅज नेक्स्ट, हॅज नेक्स्ट जर केला आहे तर ट्रू प्रिंट करेल फक्त जास्तीत जास्त. हे बघा, हॅज नेक्स्ट म्हणजे याच्या पुढे अजून व्हॅल्यू आहे का, यस ट्रू रिटर्न करतो. आणि जर तुम्ही फक्त नेक्स्ट केलं तर तो पहिली व्हॅल्यू प्रिंट करून देतो. नेक्स्ट केलं कुठली व्हॅल्यू आहे तुमच्याकडे, ठाणे. मग आता आपण दोघांचं कॉम्बिनेशन वापरावं लागेल, ठीक आहे. हॅज नेक्स्ट म्हणजे जोपर्यंत तुम्हाला ट्रू ट्रू भेटतंय तोपर्यंत तुम्ही काय करू शकतात, व्हॅल्यू प्रिंट करू शकतात. आणि प्रत्येक व्हॅल्यू प्रिंट करायचं असेल आणि व्हॅल्यू ट्रू असताना तो ब्लॉक जर एक्झिक्युट करायचा असेल तर आपण आपला व्हाईल लूप आपल्याला माहितीये, मग इथे आपण काय लावणार, व्हाईल, WHILE व्हाईल. व्हाईल मध्ये काय करणार, आय टी डॉट हॅज नेक्स्ट, जर याच्यामध्ये डेटा असेल तर काय करा, त्याच्यातली व्हॅल्यू प्रिंट करा. आणि हॅज नेक्स्ट कधीपर्यंत ट्रू देईल, जोपर्यंत त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे. पहिली व्हॅल्यू चेक करायला आहे प्रिंट कर, दुसरी व्हॅल्यू चेक करायला आहे प्रिंट कर, असं करता 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 तो सगळ्या व्हॅल्यू प्रिंट करायला, आणि एका लेवल येऊन तो फॉल्स पण होईल. बस हा एक पार्ट आहे सगळे व्हॅल्यू. तर ह्याच काही गोष्टी आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. इटरेबल क्लासेस म्हणजे तो आपला जो हे कुठून भेटला तुम्हाला, तो इटरेबल इंटरफेस मधून तुम्हाला भेटला बघ. इटरेटर, इटरेबल, याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू रोटेट करण्यासाठी, व्हॅल्यू प्रिंटिंग साठी असं म्हटलं तरी चालेल, इन द वे ऑफ इटरेटर क्लास मध्ये. आणि कलेक्शन काय करतो, तुम्हाला प्रत्येक फीचर नुसार सगळे याचे बिल्ट इन मेथड प्रोव्हाइड करतो, ऍड रिमूव समथिंग समथिंग, सगळे मेथड इथे प्रिंट करतो. आणि प्रत्येकाच्या ज्या मेन इंटरफेसेस आहेत आपले, लिस्ट, लिस्ट मध्ये एवढे आहेत, क्यूचा स्वतःचा वेगळा आहे, फीचर्स वेगळा, सेटचा एक वेगळा फीचर्स आहे. आता सध्या आपण लिस्ट कडे बघतोय आणि तोच टॉपिक आधी कम्प्लीट करून घेणार आहे. ओके, सो हे आहे अरे लिस्ट. अरे लिस्ट वर काम करताना आपल्याला कुठल्याही गोष्टीची काळजी करायची नाही, म्हणजे सिंपल टाइप्स ऑफ डेटा, सगळ्या टाइपचा डेटा तुम्हाला लोड करतो. म्हणजे तुम्ही इथे काही टाका, ब्लँक टाका, रिपीटेड टाका, ज्या सिक्वेन्सने ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही स्टोअर केलाय त्याच वेळी तो तिथे ऍक्सेस पण होतो. ओके, आणि याच्यात तुम्हाला सुरुवातीला डेटा ऍड करतो येतो पण शेवटी ऍड करता येत नाही, कारण माहितीच नाही ना शेवट कुठला आहे. ओके, रिमूव्ह कोण करता येतं तुम्हाला, पण तुम्हाला इथे ऍड किंवा जे करायचे ते इंडेक्स पोझिशन बेस करायचे, तुम्हाला डायरेक्ट मेथड यांनी प्रोव्हाइड करून दिलेले नाही, म्हणजे याचा एक छोटा असा हा एक ड्रॉबॅक आहे तेवढाच. ओके, आणि अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे सांगितलं तर मी, हे बघा, तुम्ही जर दुसरा पार्ट काय आता आपल्याकडे अरे लिस्ट झाला, त्याच्यानंतर काय, लिंक लिस्ट. तुम्हाला फक्त करायचं काय माहिती का, या अरे लिस्टला काढून इथे काय लिहिणार तुम्ही, लिंक लिस्ट. पण अरे लिस्ट मध्ये याच्यातले काही मेथड सपोर्ट करत नाही, म्हणजे हे आय थिंक हा सपोर्ट करत नाही फक्त, बाकी सगळं सपोर्ट करत. पहिला एनके लिंक लिस्ट, लिंकड आहे का, लिंक लिस्ट आहे, लिंक्ड लिस्ट, ठीक है, इंपोर्ट करो इसको, इंपोर्ट.
आणि हा लिंक लिस्ट इथे पास झालं. काही फरक आहे बाकीकडे? इटरेटर तुमचा सेम राहणार आहे, मेथड तुमचे सेम राहणार आहे, सगळ्या गोष्टी ज्या जशा प्रिंट करायच्या त्या आज इट इज राहणार आहे, नथिंग इज चेंज्ड. तुम्हाला इथे प्रश्न पडला पाहिजे, अरे दोघं जर कॉमन आहे तर मग वेगळं देण्याची गरज काय? ओके, वेगळं देण्याची गरज असं आहे, मी आता जे आहे तेच ठेवतो. अरे लिस्ट आपलं अरे लिस्ट आज ठेवलं. ओके, याच्यामध्ये तुम्हाला जर सुरुवातीला ऍड करायचं असेल तर तुम्हाला सिटी डॉट केल्यानंतर ऍड फर्स्ट किंवा ऍड लास्ट नावाची मेथड नाही बघा. इथे फक्त ऍड चे किती आहेत, ऍड एक तर ऑब्जेक्ट प्रिंट करा, स्ट्रिंग प्रिंट करा किंवा पूर्ण कलेक्शन प्रिंट करू शकतात, किंवा हे तुम्हाला ऍड फर्स्ट ऍड लास्ट असा डेटा इथे फंक्शन नाही आहेत. हा एक छोटासा ड्रॉबॅक आहे याचा. तो मग आता आपण सेम प्रोग्राम करणार आहे विथ द हेल्प ऑफ काय, लिंक लिस्ट. मग इथे काही चेंज होणार नाही, आज इट इज जाणार आहे. सिम्पल सा आपण काय करू, राईट क्लिक करू, न्यू क्लास फाईल घेणार आहे इथे, लिंक एलएसटी एक्झाम्पल लिस्ट एक्झाम्पल मेन क्लास फिनिश. फक्त क्लास तर नाव चेंज करायचंय. इथे मी काय करतो, एल आय एन के ई डी लिंक्ड LIST लिंक लिस्ट. टाइप मी वेगळा देतो, आता इथे इंटीजर देतो, INTEGER इंटीजर. ओके, ऑब्जेक्ट बनवतो, LST इज इक्वल टू न्यू लिंक लिस्ट LINKED लिंक लिस्ट येत नाही का अजून? ठीक आहे, लिंक लिस्ट आला. सो हा तुमचं झाला ऑब्जेक्ट. आणि याच्यामध्ये तुम्ही जर आता ऑब्झर्व केलं की तुम्ही बघा, इथे LST डॉट केल्यानंतर तुम्हाला दोन एक्स्ट्राच्या मेथड भेटताय फक्त, तेवढाच फरक आहे. आणि त्या एक्स्ट्राच्या मेथड कोणत्या आहे, ऍड फर्स्ट आणि ऍड लिस्ट. आणि हे दोन एकमेव मेथड आहेत या दोन मेथड ज्या ऍरे लिस्ट मध्ये नाही. बाकी तर लिंक लिस्ट आणि ऍरे लिस्ट सगळं सेम आहे, पण याच्यामध्ये थोडस हा डिफरन्शिएट आहे. ठीक आहे, पहिला डिफरन्शिएट तुमचा हा आहे ऍरे लिस्ट आणि लिंक लिस्ट मध्ये. ठीक आहे, हा एक छोटासा फरक आहे, तेवढाच तुम्हाला लक्षात ठेवायचं. अजून एक छोटासा अजून एक फरक आहे तो तुम्हाला सांगेल मी, पण आधी एक एक्झाम्पल करून बघू आपण. चला, इथे इंटीजरचा डेटा आहे, मग इथे मी ऍड नावाचा मेथड वापरू शकतो कारण तो कलेक्शनचा आहे, कलेक्शन सगळ्यांसाठी आहे. लिस्ट डॉट ऍड 22, इंटीजर आहे म्हणून मी टाकतो 22 वगैरे. तुम्ही इथे मेथड लिहा वेगवेगळे, इथे तुम्ही व्हॅल्यू ऍड करू शकता 78 च्या नंतर. डुप्लिकेट पण अलाव करतो ते पण चेक करून घेऊ, 55. सिम्पल. इथे नल अलाउड नाही करणार, किंवा झिरो तर अलाउड करून घेतो. ठीक आहे, एस वाय एस ओ LST याने काय होऊन जाईल, जी लिस्ट तुम्ही बनवली आहे लिंक लिस्ट ती तुमची इथे बनवून जाईल. येऊन गेलं, डुप्लिकेट पण अलाव करतो, काहीच प्रॉब्लेम नाही ते नाही. आणि याला प्रिंट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतो, इटरेटर नावाचा क्लास लागतो. इटरेटर IATERATOR बरोबर आहे ना, इटरेटर टाइप कुठला, INTEGER इंटीजर. ओके, ITE इज इक्वल टू डेटा कशामध्ये, LST डॉट इटरेटर. बस सेमीकोलन. इथे काय झालं, इम्पोर्ट इटरेटर्स जावा डॉट युटिल पॅकेज मध्ये. ठीक आहे, आणि आपला सेम पॅटर्न तोच व्हाईल WHILE व्हाईल काय, IT डॉट हॅज नेक्स्ट, IT डॉट हॅज नेक्स्ट केलं आपण याच्या नंतर, याच्यात आपण काय जाऊन प्रिंट करणार आहे आपल्या व्हॅल्यूज कुठल्या येते, एस वाय एस ओ एस वाय एस ओ सी सॉट सी सॉट
आयडी डॉट नेक्स्ट एवढंच कम्पेअर करत जायचंय की याच्यामध्ये काय होतं आणि याच्यामध्ये काय फरक आहे. बस ते तुम्ही जर केलं तुम्हाला ते भरपूर गोष्टी लक्षात येतील. झाले आता सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला काय भेटेल ऍक्सेस होऊन जातील. हा इथं कोर जावा सारखाचे, फक्त याच्यामध्ये आपण डेटा अशा वेळेने स्टोअर करू शकतो आणि अशा वेळेने याला ऍक्सेस करू शकतो. बस पहिला डिफरन्स तुमचा हेच आहे अरे लिस्ट आणि लिंक लिस्ट मध्ये. लिंक लिस्ट मध्ये दोन एक्स्ट्राचे मेथड तुम्हाला बघायला भेटतात. ते म्हणजे आता तुम्हाला बघा सुरुवातीला ऍड करायचा काय डेटा, तर तुम्ही इथे डायरेक्टली एलएसटी डॉट, तुमच्याकडे 1,000 डेटा आहे 1,00,000 डेटा आहे, तुम्हाला काहीच घेणं देणं नाही. तुम्ही डायरेक्टली काय म्हणणार ऍड फर्स्ट, सुरुवातीला जाऊन ऍड कर. दॅट्स वन वन. ओके तुम्हाला वाटतंय की नाही मला शेवटी ऍड करायचं, मग तुम्हाला इथं काउंट करत बसायची नाही अरे किती डेटा आहे शेवटचा कोणता नंबर आहे त्याच्यानंतर मला ऍड करायचं, काहीच नाही. सिम्पल जायचं ऍड लास्ट पर्यंत जायचं. झालं ऍड फर्स्ट ऍड लास्ट सिम्पल. सो आता याला रन करू आपण. झालं सुरुवातीला 1,1 ऍड केला होता आणि लास्टला आपण काय ऍड केलं 9,9 ऍड केलं. ठीक आहे सिम्पल लक्षात आलं काय एक्स्ट्राच आहे याच्यामध्ये. एक पॅटर्न धरायचा आणि बाकी सगळं तसंच आहे. ठीक आहे सिम्पल सिम्पल गोष्टी. ठीक आहे आता दुसरा डिफरन्स जो आहे तो थोडासा माहिती पाहिजे. सिनियरिटी लेवलला ते विचारतात तरी मी सांगतो. ओके अरे लिस्ट आणि लिंक लिस्ट मध्ये काय फरक आहे याचं. आता आपण फक्त फ्रंटला आपल्याला रेडीमेड क्लास दिसतंय म्हणून आपण वापरतो. ओके पण अरे लिस्ट आणि लिंक लिस्ट मध्ये काय होतं लक्षात घ्या, जेव्हा अरे लिस्टचा जेव्हा डेटा स्टोअर होतो ना तो अशा वेळेने स्टोअर होतो. म्हणजे आता तो 16 आहे की 32 साईज आहे ते नाही माहिती, पण आय थिंक 16 साईज असतो. म्हणजे जेव्हा एक पहिला लिस्ट तयार होतो ना तुमचा, तो 16 तयार होतो. 16 तयार होतो. ठीक आहे एक मिनिट फक्त. सो ह्या अरे लिस्ट ची मॅक्स साईज किती बनते 16. अरे मध्ये स्टोअर करता नाही, म्हणजे त्याच्यामध्ये ते ब्लॉकच स्टोअर होत असतील. तुमचा जो आपला ब्लॉक आहे 0th इंडेक्स, फर्स्ट इंडेक्स, सेकंड इंडेक्स, असे वेगवेगळे ब्लॉक्स तयार होतात आणि तो डेटा साईज इथे स्टोअर होत जातो. इथे काय होतं, जेव्हा तुम्ही 17 डेटा ऍड करणार आहे 17 नंबरचा, पण याची साईज तर 16 ब्लॉकचा बनलेला आहे ना, आणि कलेक्शन तर हा डायनामिक आहे. अरे असतं तर त्याने डायरेक्ट एरर दिला असतं की अरे आउट ऑफ बॉन इंडेक्स एक्सेप्शन, बट हा तसं नाही करत. हा डायनॅमिक असल्यामुळे याच्यात असा होतो, याच्यामध्ये बॅकग्राऊंडला अशा गोष्टी होतात, जेव्हा तुमचं साईज 16 जास्त एक्सीड होतो ना तेव्हा तुमचा एक नेक्स्ट कंट्रोल बनतो, नेक्स्ट लिस्ट बनते. ती जी बनते तुमची बनते ती 32 साईजची. ठीक आहे म्हणजे हा तुमचा डायरेक्ट कशी बनेल साईज ऑफ 32. याच्यामध्ये तुमचे वरचे जे 16 आहेत, वरचे 16 ऑब्जेक्ट हे ऍज इट इज इथे कॉपी होतात खाली इथपर्यंत, मग इथून पुढे तुमचा 17 ऍड होतो. मग जर तुमचे डेटा मध्ये जर 33 इलेमेंट आला तर इथे 64 साईजचा डेटा बनणार. ठीक आहे वरचे 65 खाली कॉपी होतील, मग तुमचा 65 इलेमेंट ऍड होईल. मग पुढचा डेटा आला तर तुमचा 128 साईज बनेल. जेव्हा तुम्ही 129 डेटा ऍड करताय म्हणजे तुमचे 128 आणि 128 तुमचे वेस्ट जातात. हे बॅकग्राऊंड होतं आणि हाच एक ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शन काहीच नाही. तुम्हाला डायनामिक करायचं असेल तुम्ही एक एक साईज नुसार नाही वाढू शकत, तो एक फिक्स साईज आहे, गॅप गॅपने वाढतो 16 16 16 हिशोबाने. ठीक आहे हे झालं तुमचं इंटरनल मेमरी मॅनेजमेंट ऑफ अरे लिस्ट.
एवढं डीप मध्ये लाईक नॉलेज असू द्या असं राहतं, बॅकग्राऊंड अशा वर्किंग गोष्टी होतात, ठीक आहे. आणि लिंक लिस्ट मध्ये काय होतं लक्षात घ्या, इथे आपण डेटा बनवला, इथे स्टोअर केला एक डेटा, ओके. याच्या पुढे जाऊन काय होतं, हा डेटा स्टोअर करताना ना फक्त डेटा स्टोअर करत नाही, जसं अरे लिस्ट मध्ये काय होतं फक्त डेटा स्टोअर करत जातो, याच्या पुढे कोण आहे मागे कोण आहे याला काहीच माहिती नाही राहत, म्हणून आपल्याला डेटा त्याच्यानंतर त्याच्यानंतर बाय डिफॉल्ट ऍड करावा लागतो. लिंक लिस्ट मध्ये जेव्हा तुम्ही डेटा ऍड करता तो डेटा सोबत त्याचा रेफरन्स पण स्टोअर करतो, पॉइंट, ओके. म्हणजे आता जेव्हा तुमचा पुढचा डेटा ऍड होणार आहे ना, तर ह्याला माहिती आहे की मी याच्या पुढे कोण आहे, प्लस हा डेटा प्लस रेफरन्स स्टोअर करेल, याला पण माहिती आहे की याच्या पुढे कोण आहे. म्हणजे जसे की आपली इंजिन गाडी असते ना तसा हा असतो, ठीक आहे. डेटा ऍड केला पुढे पॉइंट केला, डेटा ऍड केला पुढे पॉइंट केला, म्हणून याच्याकडे माहिती असते की मला सुरुवातीला ऍड करायचं असेल तर डायरेक्टली इथे जायचं आहे, शेवटी ऍड करायचं असेल तर इथे जायचं आहे. आणि याच्यात माहितीच नाही ना आपल्याला सुरुवातीला कोण आहे लास्टला कोण आहे, पण आपण इंडेक्स पोझिशन बेस जावं लागतं, इंडेक्सिंग माहिती असेल तर आपण ते करू शकतो, याच्यामध्ये हे नाही करू शकत, ठीक आहे. हे झालं तुमचं लिंक लिस्टचं वर्किंग, आणि हे झालं तुमचं अरे लिस्टचं वर्किंग. बॅकग्राऊंड मेमरी मॅनेजमेंट अशी होतं, आपण रेडीमेड क्लास इथे वापरतोय म्हणजे त्याच्या मागे सगळ्या गोष्टी होत आहेत, आणि ते खूप फास्टर वेने होत आहे, आणि बेस्ड ऑन तुमचं कम्प्युटर कॉन्फिगरेशन. आणि आपण आता डेटाच किती वापरतोय ना, आणि या 4 आणि 5 कोटीचं लिस्ट, पण तुम्ही जर हे 200-300 डेटा जर ऍड करायला लागले तेव्हा तुम्हाला थोडस वेळेचा हे एक्सपिरियन्स येईल की नाही, थोडासा टाइम लागतोय, लाख होतोय. हे जर तुमचे 10,000 रेकॉर्ड असेल आणि 11,000 रेकॉर्ड केले तर तुम्हाला 20,000 ची मेमरी तयार होईल, आणि फक्त एक डेटा एक्स्ट्रा ऍड करण्यासाठी, तेव्हा तुम्हाला तो लॅगिंग दिसेल, ठीक आहे. तर हे झालं तुमचं बॅकग्राऊंड प्रोसेस, लक्ष देत आहे. सो हा अरे लिस्ट आहे आणि हा आपला लिंक लिस्ट आहे, ठीक आहे. तर आता यांचं कॉम्बिनेशन बघून तुम्ही खूप साऱ्या प्रोग्राम्स आता तयार करू शकता. सिम्पली सिम्पल आहे, तुम्हाला जो डेटा तयार करायचा आहे त्याचा ऑब्जेक्ट बनवायचा आणि त्याला इंटिग्रेट करायचा. आता हा झाला तुमचा स्टॅटिक पार्ट, यालाच तुम्ही काय करू शकता, डायनामिक करू शकता. आता मला सांगा याला डायनामिक तुम्ही कसं करणार आहे, युजर डिसाइड करेल की त्याला किती व्हॅल्यू ऍड करायचे, त्याच्यानुसार याने व्हॅल्यू ऍक्सेप्ट केली पाहिजे. स्टॅटिकला स्टॅटिक हा स्टॅटिक आहे सध्या, त्याला डायनामिक कुठे पण म्हणतो, पण आपला डेटा कधी पाहिजे तेवढं ऍड करता येतं, हे करता येतं. कसं करणार याला डायनामिक, युजर डिसाइड करेल किती व्हॅल्यू ऍड करायचे, त्याच्यानुसार ऍड झाले पाहिजे. जमेल करायला स्टॅटिक, डायनामिक टू स्टॅटिक, स्टॅटिक टू डायनामिक्स, सिंपल काय येणार, ऍज इट इज सगळं असणार आहे. आपण याला एक करून बघू पहिला, मी टास्क वन म्हणून याला नाव देतो, दोघांचा वापर करायचा आपण. टास्क वन, फाईल न्यू क्लास फाईल PASK. हे दोन जर समजले ना बाकी सगळे समजतील, आपण फक्त कम्पेअर करत जायचे बाकी काहीच नाही. इथे आलो, ठीक आहे. तर डायनामिकली डेटा स्टोअर करायचा, युजर जे सांगेल त्याच्यानुसार आपल्याला डेटा स्टोअर करत जायचा. त्याच युजर आपल्याला सगळ्यात अगोदर लागणार स्कॅनर SCANNER=NEW SCANNER मध्ये काय टाकायचं आपण, सिस्टीम SYSTEM सिस्टीम डॉट इन टाकून दिलं, ठीक आहे, सेमिकोलन. इथे आलो, सॉरी, इम्पोर्ट करून टाक, सुपर. आता आपला डेटा स्टोअर करायचा, स्टोअर पण कुठे करायचा आहे, आपण ना व्हेरिएबल वापरणार नाही, वापर आपण डायरेक्टली काय वापरणार आहे, अरे लिस्टचा वापर करणार आहे. सो मी इथे जाऊन हा अरे लिस्टचा ऑब्जेक्ट करून घेते, ठीक आहे. टाईप कुठलाही ठेवू शकतात आपण, स्ट्रिंगर्स ठेवू. इथे मी काय करेल, अरे लिस्टचा ऑब्जेक्ट क्रिएट करून टाकेल, स्कॅनरचा पण ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. इथे तुम्ही लाईक काही पण डेटा म्हणू शकता, जो डेटा स्टोअर करायचा तो स्टोअर कर, डेटा डेटा, ठीक आहे.
युजरला विचारायचं की हाऊ मेनी नंबर यू वॉन्ट टू डिलीट इथे इथे जाऊन विचारून टाका स्कॅनर एस वाय डॉट हाऊ मेनी इलेमेंट डू यू वॉन्ट टू ऍड. सो इथे मेसेज आपण देणार आहे की हाऊ मेनी इलेमेंट एम एन वाय इलेमेंट ई एल एम एन टी इलेमेंट यू वॉन्ट टू ऍड ठीक आहे. तो एक आकडा देईल तुम्हाला आणि आकडा तो नेहमी कशात असतो तुमचा इंटीजर एन इज इक्वल टू काय करणार एस सी डॉट नेक्स्ट आय एन टी मध्ये तुम्हाला तो आकडा भेटेल की एक्झॅक्टली किती नंबर ऑफ डेटा यांना ऍड करायचा ठीक आहे. तेवढ्या वेळेस डेटा ऍक्सेप्ट झाला पाहिजे मग त्यासाठी आपण घेणार आहे फॉर लूप फॉर इंटीजर आय इज इक्वल टू झिरो सेमी कोलन आय लेस दॅन काय करणार आय लेस दॅन एन आय प्लस प्लस लेस दॅन इक्वल टू करा तेवढ्या नंबर पर्यंत झिरो पासून स्टार्ट केलं म्हणून इथे आपण आय लिस्ट तयार करणार याच्यामध्ये ती मेथड कॉल करायची अरे लिस्ट ची. अरे लिस्ट ची मेथड काय तुमचा डेटा डेटा डॉट ऍड इथे तुम्हाला एक आकडा भेटून गेला किती नंबर ऑफ तेवढ्या वेळ लूप हा फिरणार आहे ओके. मग इथे आपण काय करणार आहे ऍड डेटा जो डेटा ऍड येईल तो कशात भेटणार आहे आपल्याला आधी भेटायला म्हणजे तो गेट करावा लागेल आणि तो व्हॅल्यू आपण स्टोअर करणार एका स्ट्रिंग व्हेरिएबल मध्ये एस टी आर आय एन जी स्ट्रिंग एस टी आर आय एन जी स्ट्रिंग सपोज मी डी टी करतो इज इक्वल टू एम्प्टी सुरुवातीला एम्प्टी डेटा आहे इथे जाऊन आपल्याला भेटेल काय तो डी टी इज इक्वल टू एस सी डॉट काय करणार आहे नेक्स्ट नक्ता नेक्स्ट हा लूप किती वेळा फिरेल जेवढ्या वेळेस तुम्ही डेटा ऍड करण्यासाठी ऍक्सेप्ट केलेला आहे तो हाऊ मेनी इलेमेंट डू यू वॉन्ट टू ऍड तेवढ्या वेळा फिरेल आणि ते तुम्हाला डेटा मध्ये व्हॅल्यू भेटेल ठीक आहे. हा डेटा फक्त तुम्हाला काय करायचा आहे डेटा ऍड म्हणायचा आणि तो डेटा तुम्हाला तिथे ऍड करायचा बस ऑटोमॅटिकली तो डेटा ऍड होत जाईल 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 आणि ऑटोमॅटिकली ह्या डेटा लिस्ट मध्ये तुम्हाला डेटा स्टोअर होत जाईल आणि इथे जाऊन तुम्ही फक्त काय करणार आहे प्रिंट करून टाका त्याला आता सध्या सगळा डेटा प्रिंट करा नंतर तुम्ही त्याला फॉर लूप किंवा फॉर इन किंवा इटरेटर तिघांपैकी एक लूप लावून त्याला तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. हाऊ मेनी इलेमेंट डू यू टू ऑर्ड मी म्हणलं फोर तर म्हणलं एंटर ऍड डेटा असं मी म्हणलं की आता स्ट्रिंग डेटा लक्षात ठेवत ए एन एन एफ एफ एल काय झालं काहीच प्रिंट नाही झालं अरे काय राहिलं आपल्याकडे आपण काय केलं किती इलेमेंट ऍड करायचे चार चार वेळा तो लूप फिरवला आपण बरोबर डी टी इज इक्वल टू ऍड डेटा डेटा अरे आपण प्रिंट काय केलंय डी टी आणि आपल्याला प्रिंट काय करायचं होतं डेट डी ए डी ए डेटा ठीक आहे. तो आउटपुट आलाही असेल पण आपल्याला काही भेटला नाही आपण प्रिंटच नाही केला ठीक आहे. हाऊ मेनी इलेवन टू यॉर्ड म्हणजे थ्री ए कम बी बी कमा सी सी आला ए बी बी सी सी हो गया एवढंच तुम्हाला करायचं ठीक आहे. दॅट्स ऑल बघा किती सिम्पलचा पार्ट आहे जास्त कॉम्प्लेक्स मध्ये जायचं नाही आणि तुम्ही अशा वेळी खूप सारे डायनामिक प्रोग्राम्स क्रिएट करू शकतात याच्यामध्ये खूप खूप सारे फिल्ट्रेशन वगैरे तुम्हाला लावता येतात ऍक्च्युली माहिती त्याचा तो ऍडव्हान्टेजच आहे तुम्हाला काय करायचं असेल तुम्ही सगळ्या गोष्टी ते करू शकता. आता हाच प्रोग्राम तुम्ही जर बघितला इथे तुम्ही ह्या सेम गोष्ट तुम्ही युजर कडून ऍक्सेप्ट करू शकता आणि अशा वेळेस तुम्ही अशी सिच्युएशन आहे की तुम्हाला फक्त डेटा ऍड करत जायचं आहे तिथे सगळेच लोक येत असेल एखादा इव्हेंट असेल तिथे सगळ्या लोकांचे एज तुम्हाला ऍड करायचे तुम्ही फक्त एज ना ऍड करत जाते ऍडला एज ऍड कर ऍड कर ऍड कर नंतर तुम्हाला विचारलं की नाही याच्यामधले मला फक्त असे एज एड पाहिजे जे छोटे छोटे लोक किती होते अडल्ट किती होते एज एड किती होते त्यावेळी तुम्ही इथे सगळा डेटा ऍड करू शकता डायनामिकली आणि इथे लूप लावून चेक करू शकता ती पायटी डॉट हॅज नेक्स्ट जर ग्रेटर दॅन
18 असेल तर हा अकाउंट वाढव, लेस दॅन असेल तर हा अकाउंट वाढव, तुम्ही ती ट्रेड करू शकता. ओके, मेनली हे जमायला पाहिजे की डेटा स्टोअर करता आला पाहिजे एका ठिकाणी आणि परत त्याला ऍक्सेस करता आला पाहिजे. मग ऍक्सेस करताना आपल्याला ज्या फॉर्मॅटमध्ये जसं वेळेला डेटा पाहिजे तसं आपल्याला फिल्टर्ड आउट करून घेता येतो. ओके, तो आपल्याला इथे फिल्टर आउट करता पाहिजे. या दोन प्रोग्राम जरी व्यवस्थित तुम्हाला समजले ना की डेटा कसा स्टोअर करायचा, कसा त्याचा बॅकग्राऊंड वर्किंग आहे आणि प्लस त्याला कसा ऍक्सेस करायचा, आणि ज्यात सगळे रेडी क्लास आहेत, फक्त त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवा आणि ऑब्जेक्ट डॉट करून तुम्हाला फंक्शन ऍड करा. आता इथून तुम्हाला हे क्लिअर झाले पाहिजे की याच्यामध्ये स्वतःचे काही मेथड्स ऑलरेडी आहेत, ऍड रिमूव्ह, ऍड ऑल, रिमूव्ह ऑल, क्लिअर म्हणून हे फंक्शन आहेत. इटरेबल प्रत्येकाला तुम्हाला इटरेट करण्याचा ऑप्शन देतो, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी कॉमन आहेत थ्रू आउट या सगळ्यांना. ओके, प्लस यांच्याकडे स्वतःचे काही फीचर्स आहेत लिस्ट मध्ये, क्यू मध्ये आणि सेट मध्ये. ठीक आहे, हे डायग्राम तुम्हाला प्रॉपरली लक्षात ठेवायचे आणि याच्यातलं काही जरी तुम्हाला विचारलं की तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण हा पण पाठ बघितला असं म्हणता येईल, हा पण पाठ बघितला, हा चालू याच्यामध्ये हे दोन्ही गोष्टी बघितलेल्या. ठीक आहे, याच्यामध्ये व्हेक्टर आता जास्त नाही वापरते पण स्टॅक हा इम्पॉर्टंट आहे, तो स्टॅक आपण बघून घेणार. ओके, पण ते आता नाही, आपण उद्या बघू. जास्त खिचडी नाही करायची कारण खूप साऱ्या गोष्टी कंबाईन केल्या ना, ती कळायला मार्ग नव्हती. तर हा व्हेक स्टॅक आणि क्यू हा कम्प्लीट वेगळा डेटा टाइप, डेटा स्ट्रक्चर. लिंक लिस्ट आता बघितला, हा डेटा स्ट्रक्चरचा एक पार्ट आहे. लिंक लिस्ट नंतर स्टॅक, स्टॅक नंतर क्यू असं आपल्याला बघायचं. लिंक लिस्ट झालं, हे दोन मेन होते. आता स्टॅक आपण बघणार आहे, स्टॅक नंतर बघणार आहे क्यू. दोघांचा टाइप डिफरंट वेगळा आहे, डिफरंटली वेगळा आहे. याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे, याच्यामध्ये पुश पॉप आहे, इथे मध्ये एनक्यू डी क्यू नावाचे मेथड्स आहेत म्हणून इथे डी क्यू पण देऊन टाकलेला. आणि सेट आणि हे सगळे ट्री रिलेटेड आहेत. याच्या नंतर हॅश मॅप वगैरे पण पार्ट आहे याच्यामध्ये, ते पण नंतर हळूहळू बघणार. सो बेसिकली हा एक पार्ट जो होता तो आपल्याला इथे समजला. लक्षात येत आहे ना हे पार्ट? हा पार्ट. ठीक आहे, नंतर हा, नंतर हा, वेगवेगळे करू. प्रोग्राम लेंदी नाही आहेत, प्रोग्राम छोटेच आहेत, फक्त मेथड त्याच्यातले वेगवेगळे माहिती पाहिजे, कशा वेळेस काय वापरायचं, कसं वापरायचं, हे सगळं होत राहील. ठीक आहे, त्याच्यामध्ये हॅश मॅप वगैरे पण आहे, ते पण पुढच्या पार्ट मध्ये स्टडी करू. आता सिम्पल आपण इथे डेटा स्टोअर करतोय, लक्षात घ्या. आतापर्यंत आपण फक्त डेटा स्टोअर केला इथे. ओके, पण या ठिकाणी तुम्हाला पूर्णचा पूर्ण क्लासचा ऑब्जेक्ट सुद्धा स्टोअर करता येतो. तो ऑब्जेक्ट पण ऍक्सेस करतात, पण ती लगेच एवढ्या मोठ्या कॉम्प्लेक्स लेवलला जायची गरज नाही. सध्या तुम्हाला जे रेडीमेड क्लास नाव दिलेले ते नाव घ्या, त्याच्यात तुम्हाला कुठल्या टाईपचा डेटा स्टोअर करायचा त्याचा डेटा टाईप देऊन टाका आणि कलेक्शनचे बिल्ट इन फंक्शन इथे वापरू शकता. ओके, आणि प्रिंट करण्यासाठी तुम्ही फॉर लूप वापरा, फॉर इच वापरा किंवा इटरेबल इंटरफेस तुम्ही वापरू शकता इथे. ठीक आहे, तुम्हाला याच्यामध्ये आहेत भरपूर मेथड्स आहेत. तुम्ही आय टी डॉट केल्यानंतर तुम्हाला बघा इथे वेगवेगळ्या भेटतात. तुम्हाला इक्वल्स मॅच करता येतं की याच्यातली व्हॅल्यू आणि याच्यातली व्हॅल्यू काय मॅच करायची का, त्याचा क्लास गेट करता येतो, हॅश कोड गेट करता येतो, नेक्स्ट नोटिफाय रिमूव्ह करू शकता तुम्ही, वेट करू शकता, बरेचसे गोष्टी आहेत करण्यासाठी. एक मिनिट झाली, आपण याच्यामध्ये हा वापरून बघू नेक्स्ट डॉट. मग याचा डॉट केल्यानंतर परत तुम्ही त्याचा इंडेक्सिंग पोझिशन पॉइंट हे सगळ्या मेथड्स तुम्ही बघू शकता. एमटी आहे का तो, त्याची लेंथ काय आहे, रिप्लेस करू शकतात. एवढे सगळे बिल्ट इन मेथड दिलेले आहेत, किती फिल्ट्रेशन तुम्ही लावू शकता. बिग इन टू कॅरेक्टर, हे टू लोअर, अप्पर केस, स्ट्रिंग, अप्पर केस, स्ट्रिंग, गेट क्लास, स्प्लिट्स, नंबर ऑफ एन नंबर ऑफ फंक्शन, एवढे सगळ्या करत गेले तुम्हाला वर्ष कमी पडून जातील, वर्ष वर्ष न वर्ष. जस्ट वापरते वेट इथे काय असं आहे का, नाही.
हा टाइम असं काही ना. नाही असं नाही, ठीक आहे, खूप सारे मिक्स नाही करू शकत, ठीक आहे, खूप सारे मेथड्स आहेत, जशी जशी नीड असेल तसं तसं तुम्हाला वापरता येतील. हॅडनेक्स एंड नेक्स्ट आपण वापरला, बट या डेटाला तुम्ही कम्पेअर करू शकता अप्पर केस, लोअर केस, स्मॉलर केस, प्रत्येक गोष्टीचं फिल्टरेशन इथे लावता येतो. आणि हीच एक प्रोग्रामिंगची ब्युटी आहे, जी की तुम्हाला डेटा सोबत प्रत्येक वेळेने, ज्या वेळेने डेटा तुम्हाला पाहिजे, जसा पाहिजे तसा तुम्ही कम्पेअर करून, त्याला इटरेट करून ऍक्सेस करू शकता आणि वापर करू शकता, ठीक आहे. हे आपण बघितलं. आता उद्या आपण दोन गोष्टी बघणार आहे, स्टॅक आणि क्यू, दोन्ही टाईपचे डेटा स्ट्रक्चर एकत्र बघून घेऊ, ओके. नंतर मग हॅश लिस्ट, लिंक लिस्ट, सॉरी हॅश ट्री सेट, हॅश सेट आणि हॅश मॅप राहते, ठीक आहे, क्यू वगैरे, ओके. सगळ्यांचे एक्झाम्पल घेऊ. थर्सडे फ्रायडे पर्यंत हे संपवायचं आपल्याला, म्हणजे कलेक्शन फ्रेमवर्क, सगळ्या टाईपचे प्रोग्राम घेणार आहे आपण. त्याच्यामध्ये क्लासेसचे ऑब्जेक्ट वगैरे पण ऍड करता आलं पाहिजे, काही नवीन फीचर्स आहेत जावायचे ते पण आपण बघून, ठीक आहे. चलो, बाय बाय गाईज.